पुणे बचाव कृती समितीच्या वतीने विकास आराखड्यातील त्रुटींच्या विरोधात अलकाटाकी चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. या मानवी साखळीमध्ये पुणे जनहित आघाडी, सजग नागरिक मंच, नागरिक हक्क समिती, आपला परिसर, विश्व हिंदू परिषद, सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आम आदमी पार्टी आदी संघटना आणि राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, आमदार गिरीश बापट, मोहन जोशी, महादेव बाबर, शिवसेनेच्या प्रवक्ते नीलम गोरे, खासदार प्रकाश जावडेकर, भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, गटनेते अशोक यनपुरे, समाजवादी नेते मधुकर निरफराके, ॲडव्होकेट हेमंत चव्हाण, शिवा मंत्री आदी उपस्थित होते. विकास आराखडा पुण्याचा नाही कोणाच्या बापाचा, विकास आराखडा की विकासावर ओरखडा, विकास आराखडा रद्द करा, मेट्रोचा 4 FSI रद्द करा, टेकड्या वाचवा, नद्यांचे संरक्षण करा, अशा घोषणा देऊन पुणेकरांनी आणि सामाजिक तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या विकास आराखड्याला विरोध दर्शवला. पुणे बचाव कृती समितीच्या वतीने पुण्यातील सर्व स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्ष, राजकीय नेते यांचीही एकत्र मानवी साखळी तयार केली आहे. ही विकास आराखड्याच्या विरोधामध्ये, हा विकास आराखडा शहराला मारक आहे, हा शहराला तारक नाही, हा विकास आराखडा नाही तर पुणे भकास करणारा आराखडा आहे. आणि याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा अभिनवेश न ठेवता केवळ आणि केवळ पुणे शहराच्या हिताच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र यावं हे आम्ही आवाहन केलं. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ समाजवादी नेते मधुकरराव निरफराके यांच्यापासून सर्व स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, विद्यमान नगरसेवक संजय बालगुडे, प्रशांत बदे आदी याच्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि हा एक इशारा आहे प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना की जर पुण्याचं वाटप करायचं तुम्ही ठरवलं असलं तरी पुणेकर ते करू देणार नाही. हाच या निमित्ताने आम्हाला संदेश द्यायचा आहे की पुण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत सर्व राजकीय पक्ष आणि सर्व स्वयंसेवी संस्था हातात हात घालून उभे आहेत.